ध्येयाचा सुगंध लाभला जीवना, ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। नमस्कार, माझे नाव अनुजा एकनाथ गर्जे। मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मानावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती यांना मानाचा मुजरा। पाठी जरी शिवशंकर गरजले, बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्मले। थापा मारतात चाले, तलवारीची पाथी, येते जुळली मराठी, मनामनांची नाती, मनामनांची नाती। स्वराज्याचा पुरावा देत आहे केकडा, स्वराज्याचा पुरावा देत आहे केकडा, येथेच पडला शत्रूच्या रक्ताचा सडा, येथेच पडला शत्रूच्या रक्ताचा सडा। अख्ख्या जगाला हिवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला पाणी पाजून अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला। मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या भूमीला एक कुर्तत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला। तलवार तर सर्वांच्या मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्या रक्तात होती, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशीत, मुरारबाजी, एसाजी, नेताजी यासारख्या अनेक सवनगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती देताना मागे पुढे पाहिले नाही। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शुभा होता, कितीही संकटे आली तर डगमगून न जाता त्यावर शिताफीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी ही लढा देत एका वीरपुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता, असा जिजाऊंचा शुभा लाखात एक नाही तर जगात एक होता, ना भूमीच्या तुकड्यांसाठी, ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शिवबा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी, सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि जर का शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वातंत्र्याचा अर्थच कळाला नसता, लखमक चमचम तळपत होती शिवबांची तलवार, तेच खरे शिल्पकार, महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार, अशा महान व्यक्तीला माझा मानाचा मुजरा। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते। जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय।